आनंद दिघे यांच्यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले. आनंद दिघेंचा घात करणाऱ्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत अशा शब्दात शिंदे गटानं थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर दिघेंचं नाव गद्दारांशी जोडणं हा ठाणेकरांचा अपमान असल्याचा पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात आला. पंतप्रधान मोदींना हुकुमशहा म्हणत टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आता भाजपनं पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व विरोधी भूमिकेनं प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांची मान शर्मेनं खाली झुकली आहे. तसंच सोनिया गांधींपुढे मात्र ठाकरे लोटांगण घालतात अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्यात डोळे येण्याची साथ वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्या, योग्य निगा राखा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलंय. तसंच मुंबईतल्या सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांनाही सतर्क केलंय. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नाशिक शहरात डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. शहरात डोळ्यांच्या आजाराचे 156 रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात सर्वाधिक रुग्ण 10-20 वर्ष वयोगटातील आहेत. डोळ्यांचा आजार 4-5 दिवसात बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन मनपाकडून करण्यात आलंय. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला हिंसकपणा लक्षात घेत 6-6वीपासून विद्यार्थ्यांची सायकोमेट्री टेस्ट केली जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. कोविडनंतर शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झालाय, त्यामुळे मोबाईलमधून मुलं पुस्तकांकडे वळावीत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. इस्रोनं एकत्रच 7 उपग्रह अवकाशात सोडले. सिंगापूरच्या 7 उपग्रहांनी अवकाशात झेप घेतली आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरील लॉन्च पॅडवरून यशस्वी लॉन्चिंग केलं गेलंय. यंदा इस्रोची ही तिसरी यशस्वी कामगिरी ठरली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे